आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर आणि नेहा कुलकर्णी वैद्यकीय रुग्णालयांमधल्या औषध खरेदीसाठी हाफकिनच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमा प्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा अशी विधानसभेत विरोधी पक्षांची मागणी भारत चीन सीमा प्रश्नावरून विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित आणि विविध देशांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड आव्हानाचा सामना करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक सुरू राज्यातल्या वैद्यकीय रुग्णालयांमधल्या औषध खरेदीसाठी हाफकिनच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते राज्यात तंत्रज्ञांच्या साडेचार हजार पदांची भरती येत्या चार महिन्यात केली जाईल असंही ते म्हणाले मुंबईत जे जे रुग्णालयाच्या शेजारील बंद पडलेली रिचर्डसन क्रुडास ही कंपनी बंद पडली आहे ती सरकार अठरा एकर जागा आहे ती ताब्यात घेऊन तिथं कॅन्सरसाठी अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र त्यात तडजोड करण्याचं काम सुरू आहे असं यांनी सांगितलं नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यानं एका मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिथले अधिष्ठाता डॉक्टर गुप्ता यांची बदली केली आहे तर संबंधित डॉक्टरची विभागीय चौकशी केली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली ऑटिझम अर्थात गतिमंद आणि स्वमग्नता आजारानं ग्रस्त बालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र उभारली जातील या आजाराच्या उपचाराचा समावेश महात्मा फुले आरोग्य योजनेत समाविष्ट केला जाईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश टोपे यांनी उपस्थित केली होती राज्यातल्या कोविड स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या समन्वयानं एक समिती किंवा कृती दल स्थापन करणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली टीईटी परीक्षेत गैरप्रकार करून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या शिक्षकांच्या मान्यता आणि शालार्थ आयडी रद्द करण्याच्या कारवाईसंदर्भात आपण विचारलेल्या प्रश्नातला काही भाग विधानमंडळ सचिवालयानं परस्पर गाळल्याचं सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात आक्षेप नोंदवला संबंधित शिक्षकावर साठ दिवसात सुनावणी घेऊन कारवाई करा असे आदेश असतानाही केवळ काही मंत्र्यांची काही आमदारांची आणि काही अधिकाऱ्यांची मुलं या घोटाळ्यात असल्यानं कारवाईला उशीर होत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला तारांकित प्रश्नातला हाच भाग वगळला असल्याचं त्यांनी सांगितलं विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेले प्रश्न बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करून त्याची माहिती सभागृहात दिली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं त्यानंतर हा प्रश्न उत्तरासाठी आणि निवेदनासाठी राखून ठेवण्यात आला सध्याच्या भूखंड वाटप धोरणात अनेक त्रुटी असल्यानं भूखंड वाटप करताना अनेकांवर अन्याय होतो त्यामुळे एक महिन्याच्या आत भूखंड वाटपाबाबत नवीन धोरण लागू करणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं याबाबत भाई जगताप प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते विदर्भात नजूल जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाबाबत विलंबाबाबत भाई जगताप अभिजित वंजारी प्रवीण दटके राजेश राठोड यांनी सूचना मांडल्या लीडची प्रक्रिया बंद करून रहिवाशांना संपूर्ण मालकी पट्टे देण्याची सूचना त्यांनी केली त्यावर रेडी रेकनरमध्ये लवकरच नवीन धोरण आणण्याचा विचार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं नजूल जमिनी संदर्भातल्या विविध प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असं ते म्हणाले राज्यात मोबाईलची सवय मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर लॅब राज्यभरात उभारल्या गेल्यात राज्य सरकार करत असलेल्या सध्याच्या उपाययोजना पुरेशा नाहीत त्यामुळे शालेय शिक्षण आणि गृह विभागाची बैठक घेऊन त्यात जाणीव जागृती आणि कारवाईबाबत सूचना दिल्या जातील असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं शाळामध्ये जाणीव जागृती आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं यासंदर्भात उमा खापरे यांनी लक्षवेधी सूचना दिली होती यावरच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रवीण दरेकर शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केले कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमा प्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा अशी मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षांनी केली कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी राज्य विधानसभेत कर्नाटकची जमीन इतर राज्यांना देणार नसल्याचा ठराव मांडणार असल्याचं सांगितलं हा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला महाराष्ट्रात राज्य सरकारने असा ठराव केला तर विरोधी पक्ष पाठिंबा देईल असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं कर्नाटकात असलेली महाराष्ट्राची एक एक इंच भूमी महाराष्ट्रात आली पाहिजे त्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा करून ठराव मंजूर करू असं त्यांनी सांगितलं सीमा प्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे पण त्यापुढं महाराष्ट्राचं सर राज्य सरकार मात्र बोलत नाही अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे ते आज नागपूरच्या विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही कर्नाटककडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली जात आहे महाराष्ट्राला एकही इंचही जमीन देणार नाही अशा वल्गना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करत आहेत महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे पण केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आजही महाविकास आघाडीनं शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली कर्नाटकच्या दादागिरी विरोधातही बोंबईचा सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या नागपुरातलं भूखंड प्रकरण महापुरुषांचा अपमान या मुद्द्यांवर तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणाही देण्यात आल्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आजही महाविकास आघाडीनं शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली कर्नाटकच्या दादागिरी विरोधातही मुंबई सरकारचा अधिकार असो अशा घोषणा देण्यात आल्या नागपुरातलं भूखंड प्रकरण महापुरुषांचा अपमान या मुद्द्यावर तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणाही देण्यात आल्या शाळा महाविद्यालयातल्या किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील चित्रफितीमुळे विकृत दृष्टिकोन निर्माण होऊन लैंगिक अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळेमधल्या विद्यार्थिनीवरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले या चर्चेला उपमुख्यमंत्री उत्तर देत होते राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयात सी सी टी व्ही बसवणं विद्यार्थ्यांना चांगला वाईट स्पर्शाबाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं किशोरवयीन मुलांचं प्रबोधन करण्यासाठी पोलीस दीदी उपक्रमातल्या पोलीस दिदींची संख्या वाढवणार असल्याचं ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत विरोधी पक्षांनी भारत चीन सीमावादासह विविध मुद्द्यांवर गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज आज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब झालं होतं सकाळच्या सत्रात काँग्रेस द्रमुक आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपले मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांची मागणी फेटाळून लावली आणि प्रश्नोत्तराचा तास सुरू करावा कारण तो अतिशय महत्वाचा आहे असं सभागृहाला सांगितलं मात्र सदस्यांनी आपली मागणी लावून धरली गदारोळ कायम राहिल्यानं सभापतींनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं थेट परकीय गुंतवणूक निकषांचं एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या काळात उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा फेमा अंतर्गत सुमारे एक्क्याऐंशी गुन्हे दाखल केले आहेत आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली देशात कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेतली कोरोना महामारी अद्याप संपलेली नसून सर्व संबंधितांना सतर्क राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार तयार असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे या बैठकीला आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आरोग्य सचिव राजेश भूषण आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते चीन जपान अमेरिका कोरिया आणि ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णांमधली वाढ लक्षात घेता केंद्र सरकारनं काल राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पॉझिटिव्ह नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग अर्थात जनुकीय क्रमनिर्धारण करण्यास सांगितलं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि आरोग्य सचिवांना यासंबंधी पत्र लिहिलं आहे त्यांनी राज्यांना सर्व पॉझिटिव्ह नमुने दररोज जनुकीय क्रमनिर्धारणासाठी प्रयोगशाळेत पाठवावेत अशा सूचना दिल्या आहेत कोविड आव्हान जगभर कायम आहे आरोग्य सचिवांनी सांगितलं म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि पात्र एक हजार तीनशे एकोणसत्तर गिरणी कामगारांच्या वारसांना तात्पुरत्या पत्राची प्रत ऑनलाइन पाठवली आहे पहिल्या टप्प्या अंतर्गत आतापर्यंत एक हजार दोनशे अठ्याहत्तर गिरणी कामगार वारसांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी तात्पुरत्या देकारपत्राची प्रत मोबाईलवर पाठवली आहे मंडळानं एक मार्च दोन हजार वीसला तीन हजार आठशे चौऱ्याण्णव सदनिकांची संगणकीय सोडत काढली होती त्यातल्या यशस्वी पात्र वारसांना ही ऑनलाईन प्रत पाठवली आहे तात्पुरत्या देकारपत्राची प्रत ऑनलाईन मिळल्याच्या तारखेपासून एकशे पाच दिवसात पात्र गिरणी कामगार वारस यांना सदनिकेच्या विक्री किमतीचा भरणा करावा लागणार आहे यामधील दहा टक्के रक्कम पत्र मिळाल्यापासून पंचेचाळीस दिवसांच्या आत आणि उर्वरित नव्वद टक्के रक्कम साठ दिवसात भरायची आहे पाणबुडी विरोधी युद्धनौका बांधणी योजनेअंतर्गत निर्मित अर्नाळा या जहाजाचं जलावतरण काल चेन्नईतल्या कटुपल्ली इथं झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमेच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्व मानलेल्या अर्नाळा किल्ल्याचं नाव या जहाजाला देण्यात आलं आहे गार्डन रिच शिप बिल्डर अँड इंजिनियर्स या कंपनीनं भारतीय नौदलासाठी या, नौदला या जहाजाची निर्मिती केली असून या जहाजातला ऐंशी टक्के भाग स्वदेशात निर्मित आहे अर्नाळा या श्रेणीतली जहाजं लवकरच नौदलातल्या अभय श्रेणीच्या जहाजांची जागा घेतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक खाजगी कंपनीच्या लक्झरी बसनं पेट घेतला या बसमधून प्रवास करणाऱ्या पस्तीस प्रवाशांना सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं बस पुण्याहून सावंतवाडीच्या दिशेनं जात असताना ही दुर्घटना घडली या दुर्घटनेत लक्झरी बस पूर्णत जळून खाक झाली ही आग शॉर्ट सर्किटनं लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केलं मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांची संख्या निश्चित करण्यासाठी एक डेटाबेस तयार करून त्याद्वारे प्राण्यांसाठी जन्मनियंत्रण धोरण स्वीकारण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे मुंबईत गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत असं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं भटक्या कुत्र्यांचं सर्वेक्षण दोन हजार <laughs> तेरामध्ये झालं होतं मुंबई महापालिका प्रशासनाने करोनामुळे पुढे ढकललेली पाणी दरवाढ अंमलात आणली आहे मुंबईकरांच्या पाणीपट्टीत दोन हजार बावीस तेवीसमध्ये सात पूर्णांक बारा शतांश टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यावर्षीच्या जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे या दरवाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त सिंह चहल यांनी मंजुरी दिल्यानं याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे मुंबई महापालिकेनं दोन हजार बारामध्ये पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता या धोरणानुसार दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जाते ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात वैद्यकीय रुग्णालयांमधल्या औषध खरेदीसाठी हाफकिनच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा अशी विधानसभेत विरोधी पक्षांची मागणी भारत चीन सीमा प्रश्नावरून विरोधी पक्षाचा लोकसभेत गदारोळ कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित आणि विविध देशांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड आव्हानाचा सामना करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक सुरू आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर वर न्यूज अंडर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार